देशामध्ये फक्त सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे हे दोघेच हिंदीचे सम्राट. मुख्यमंत्र्यांच्या राजस्थानमधील पोस्टरवर राऊतांची प्रतिक्रिया. हिंदीचे सम्राट इस देश में दो ही है, स्वातंत्र्यवीर सावरकर ये पहले हिंदीचे सम्राट और दूसरे हिंदीचे सम्राट बाळासाहेब ठाकरे. संजय राऊत रिकाम टेकडे असल्यामुळे रोज व्हिडिओ शोधत असतात, त्यांचाच एक दिवस पिक्चर येईल. निलेश राणेंचं राऊतांना चोख प्रत्युत्तर. राऊतांचं पिक्चर कधीचं एंड झालंय, ते काही जरी महाराष्ट्राला दाखवतील. आता ते सध्या ते रिकाम टेकडे असल्यामुळे ते रोज व्हिडिओ शोधत असतात, त्यांचाच कधीतरी व्हिडिओ निघेल. 16 पैकी 10 तरी आमदार राहतील का याचा विचार करावा, मंत्री नारायण राणेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. आदित्य ठाकरेंनी 16 आमदारांचे 160 आमदार होतील असा दावा काल केलेला होता. याच्यातून काढणार पाचातून आमदार तयार तो ताच्या त्यांच्याकडे नाही, त्यांची क्षमता नाही. 16 काय म्हणा, 16 राहिले तरी फार, 16 टिकव म्हणा मारून. ठाकरे गटाचे भाजपशी पुन्हा युतीचे छुपे प्रयत्न सुरू, नितेश राणेंचा गौप्यस्फोट. तुझ्या मालकाला कारण सांग, जे लपून छपून परत युती करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे, पायगाड्या घालण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, ते मग तुझा मालक आणि त्याचे लोक का करताय? मकाऊ प्रकरण म्हणजे राजकारणाच्या घसरलेल्या पातळीचं उदाहरण, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. परिवाराकरता 2 ते 3 दिवस समजा बावनकुळे साहेबांनी दिलेले असतील तर त्याच्यावरती ह्या पद्धतीने टीका टिप्पणी करायची, म्हणजे राजकारणातली पातळी ही सर्वात खालच्या स्तराला घेऊन जाणारे संजय राऊत साहेब यांना आमची विनंती आहे की कुणाच्या पर्सनल लाईफवर अस्वस्थ करण्याचा प्रकार फक्त संजय राऊत साहेबांकडनं चालला आहे. महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये कोणी पैसे खाल्ले, मनोज जरांगेंचा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा. तर आधी वैचारिक विरोध होता, मात्र आता व्यक्ती म्हणूनही भुजबळांना विरोध, मनोज जरांगेंचं वक्तव्य. एवढा अभ्यास आहे, तू एवढा हुशार आहे, तर तू 2 जेलला गेलास कसला? गोरगरिबांच्या जनतेचा पैसा खाल्ला, महाराष्ट्र सदन वर पाडलं, कोणा कोणाच्या स्टडी दाबल्या मला सगळं माहिती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमध्ये मतभेद, भुजबळांनी ओबीसींचा उठाव करण्याची आवश्यकता नव्हती, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. मला वाटतं त्याची आवश्यकताच नव्हती, विनाकारण हे मतमतांतर मतभेदाचा परिणाम समाजवर होतोय. ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे एकदम ओबीसीचा उठाव केला, खरं म्हणजे आवश्यकताच नव्हती. दोन समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्यामुळे मंत्री छगन भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा, आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी. हे बोलण्याच्या आधीच त्यांनी द्यायला हवं. ते मंत्रिमंडळात असताना, इतक्या जबाबदार पदावर असताना, तुम्ही दोन समाजामध्ये वैर निर्माण होईल, तेढ निर्माण होईल हे करण्याच्या त्यांचं काम होतं कॅबिनेटला सांगणं. जातीच्या लढाईसोबत शेतकऱ्यांची लढाई होऊ नये, जायकवाडीला पाणी न सोडण्याच्या सूचनेवर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. कारण ही शेतकऱ्याची लढाई अधिक पुन्हा जातीच्या लढाईसोबत आता जिल्ह्यावाईज शेतकऱ्याची लढाई लागू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.